नमस्कार, मी वैष्णवी. आपण पाहतात इंडियन टीव्ही न्यूज. इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे. चला तर नजर टाकूया काही विशेष घडामोडींवर. आई वडिलांनी थेट पोटच्या मुलाला एका महिला एजंटला विकल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी ठाणे मानवी तस्करी विरोधी विभागाने कारवाई करत तिघांना अटक केली आहे. महिला एजंट मानसी जाधव हिने आतापर्यंत गरीब कुटुंबियांच्या गरिबाचा फायदा घेत अशी मुले विकत घेतली आहेत. याचा तपास पोलीस करीत आहे. ठाणे मानवी तस्करी विरोधी विभागाचे प्रमुख अशोक कडलक यांना माहिती मिळाली की बदलापूर येथे राहणारी मानसी जाधव ही महिला एका गरीब कुटुंबातील 5 महिन्याच्या मुलाला विकत घेत आहे. अशोक कडलक यांच्या पथकाने कल्याण पश्चिम येथील दीपक हॉटेल येथे सापळा रचला. मुलाचे वडील साईनाथ भोईर, आई पल्लवी भोईर आणि महिला एजंट मानसी जाधव यांना रंगेहात अटक केली आहे. या तिघांना महात्मा फुले पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. या प्रकरणाचा तपास महात्मा फुले पोलीस चौक ठाण्याचे API सचिन पत्रे करीत आहेत. या तिघांना कल्याण न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने तिघांना 25 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मूळचे मुरबाडचे राहणारे साईनाथ भोईर पत्नी आणि 3 मुले आणि 3 मुलींसोबत शहाडला राहतात. रिक्षा चालवून ते त्यांचा उदरनिर्वाह करीत होते. लॉकडाऊनमुळे त्यांच्या डोक्यावर कर्ज झाले होते. तसेच लॉकडाऊनमुळे रिक्षाचा धंदा नाही, त्यामुळे पत्नी मुलाबाळांचे पोट कसे भरायचे असा प्रश्न त्यांना सतावित होता. या विवंचनेतून त्यांच्या संपर्कात मानसी जाधव आली. मानसी जाधव ही बदलापूरला राहते. मानसी जाधव ही एका NGO कामाला होती. या धंद्यात तिला वाटलं की जास्त पैसे येईल म्हणून या व्यवसायात आली. आतापर्यंत मानसी हिने किती मुलांना विकत घेऊन विक्री केली आहे याचा तपास पोलीस करीत आहेत. 5 महिन्याच्या मुलाला मानसी 90,000 घेणार होती आणि 2,00,000 विकणार होती. जिल्हा महिला व बालविकास विभागामार्फत माननीय आयुक्त साहेब तसेच नार्वेकर साहेब जिल्हा अधिकारी यांच्यामार्फत आम्ही जानेवारीपासूनच या ठिकाणी दत्तक विधान प्रक्रिया जी आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही पूर्ण कारवाई करत आहोत. जिल्ह्यामध्ये आमचे जिल्हा महिला बालविकास अधिकारी गायकवाड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला काल रात्री फोन आल्याच्यानंतर आम्ही या ठिकाणी ज्यावेळी दत्तक विधान बघितलं की दत्तक विधानाबाबत या प्रक्रिया सुरू होती आमची, तर त्यामध्ये एक मूल असं आढळलं की मानसी नावाची एक व्यक्ती आहे. तर त्या व्यक्तीकडे एक अज्ञात बालक आलं होतं आणि अज्ञात बालक आल्याकारणाने ती आम्हाला माहिती मिळाल्यानंतर आम्ही सदरचे गुन्हे शाखा विभाग आहे पोलीस यंत्रणेचा आणि आमचा महिला व बालविकास विभाग यांच्यामार्फत तिच्यासाठी आम्ही सापळा पूर्णपणे रचला आणि रचल्याच्या नंतर आम्ही या ठिकाणी तिला ताब्यात घेतलं आणि तिच्याकडून आम्ही एक मूलसुद्धा ताब्यात घेतलेलं आहे. सद्यस्थितीत ही पूर्णपणे कारवाई झालेली आहे. परंतु मला नागरिकांना हेच आवाहन करायचं आहे की कारा जी वेबसाईट आहे www.karagov.in वरती, तर या वेबसाईटवरती पूर्णपणे ॲडॉप्शनची प्रक्रिया पूर्णपणे चालू आहे. तर आपण सर्वांनी त्याच उद्देशाने कारावरती रजिस्ट्रेशन करूनच दत्तक मूल घ्यावं. संबंधित असे कुठल्याही प्रकारचं मूल आपण जर दत्तक घेताल तर ते पूर्णपणे बेकायदेशीर आहे आणि याची नागरिकांनी खरंच नोंद घ्या. ही महिला ही आमची एक संस्था होती, जननी आशिष म्हणून एक संस्था आहे. तर त्या ठिकाणी ही महिला 2018 कामाला होती आणि त्या ठिकाणी हिच्याकडे असे बरेच पॅरेंट्स आहेत त्याचा डेटा होता. तर ही महिला अशाच प्रकारे हिने 2 ते 3 मूल याच्या अगोदरसुद्धा दिलेले आहेत काही पालकांना अशी सुद्धा माहिती समोर येते. आता सद्यस्थितीत त्याबाबत चौकशी सुरू आहे. ₹1,70,000 डिमांड केली होती आणि त्याच्यामध्ये ते मूल डन झालं होतं विकण्यासाठी. हो, सापळा रचला होता आम्ही आणि सापळा रचूनच त्या महिलेला आम्ही ताब्यात घेतलेला आहे. याच्यामध्ये आता संबंधित पोलीस स्टेशनकडून आता चौकशी सुरू आहे. संबंधित एक महिला तर आमच्या ताब्यात आलेली आहे आणि बालकाचे जे मूल आहे लहान तिचेसुद्धा आई आणि वडीलसुद्धा आम्ही ताब्यात घेतलेले आहे. तर संबंधित त्या पालकाला 7 मुलं आहेत असे, तर त्याचीसुद्धा चौकशी सुरू आहे की काय नेमकं याच्या मागचे कारणं आहेत. ते विविध कारणाचा शोध सध्या सुरू. ब्युरो रिपोर्ट, इंडियन TV न्यूज.
या होत्या इंडियन टीव्ही न्यूज. तुम्हाला आमचे संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात 9320420420. तर आता वेळ झाली निरोप घेण्याची. उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी. तोपर्यंत धन्यवाद.